मी आम्हाला तुम्हाला थांबवतो. आपल्यासोबत आहे दीपक केसरकर मंत्री. सर आपण पाहतोय आता मनोज रांगे पाटील आक्रमक झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांना मला संपवायचे असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? असं वाटतं की त्यांनी काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे. एक तर मराठा आरक्षण मंजूर झालेलं आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे. फक्त त्यांचा जो सगेसोरे ह्याच्याबद्दलचा नोटिफिकेशनचा आग्रह होता ते सुद्धा काढलेलं आहे. त्याच्या ऑब्जेक्शन सजेशनची प्रक्रिया संपल्यानंतर ते सुद्धा होणार आहे. त्यांची एकही मागणी अशी नाही जी पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी समजूतदारपणे सगळं घ्यावं एवढी अपेक्षा. अगदी. पण केसरकेजी आता ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत, उद्विग्न झालेले आहेत, त्यांना थांबवण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जाणार आहेत का? एक गोष्ट असं आहे की समाजाने आता त्यांना समजावलं पाहिजे. सरकारने त्यांना त्यांनी मागितलेल्या प्रत्येक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजाने त्यांच्या समाजामधले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना समजावावं. केसरीजी आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते आग्रही आहेत, तर त्या संदर्भात आता सरकारनं काय पावलं टाकलेली आहेत, ज्या हरकती आल्यात त्या संदर्भातले काय निर्णय होत आहेत त्याविषयी सांगाल. हे बघा, हरकतींना उत्तर द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर फायनल नोटिफिकेशन करायला लागतं. ही लीगल प्रोसिजर आहे. ही जर लीगल प्रोसिजर फॉलो नाही केली तर आम्ही नोटिफिकेशन काढून सुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी संयम बाळगावा. शेवटी सरकार हे केवळ त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नोटिफिकेशन काढलेलं आहे, पण ऑब्जेक्शन सजेशनची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला त्या ठिकाणी हे करता येत नाही. म्हणजे त्याचं आपल्याला ती प्रक्रियेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, केल्यास आपण अडचणीमध्ये येऊ. दीपण सर, ही प्रक्रिया पूर्ण वेळ जेव्हा सुरू होईल आणि जी पूर्णपणे ती प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत थोडासा कालावधी जाईल, मग या दरम्यान सरकारचं एखादं शिष्टमंडळ जाईल का, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेल का, त्यांना जो आता त्यांचा संयम ढासळलेला आहे त्या संदर्भात सरकार काही प्रयत्न करेल का? निश्चितपणे मी मुख्यमंत्री महोदय आम्हाला 3:30 भेटतील, मी त्यांच्याशी बोलेन आणि आमचे कमिशनर आहेत ते त्यांना भेटून वस्तुस्थितीची त्यांना पूर्ण माहिती देतील असा आम्ही प्रयत्न करू. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियासाठी. तर आपण पाहतोय अंतरवाली सराठीमध्ये मनोज रांगे पाटील आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता मी सागर बंगल्यावर जातो, मला मारून दाखवा असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. मराठा समाज बांधवांकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं म्हणत रांगे पाटील उठले आणि ते तडक चालायला निघाले होते. मात्र मराठा बांधवांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सध्या निघालेले आहेत, मात्र कुठेतरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर आता दीपक केसरकर आपल्याशी फोनवरून बोललेले आहेत. त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांसंदर्भात जे आरोप केलेले आहेत त्यासंदर्भात आता पुढची काय पावलं असणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की कुठेतरी जरांगे पाटलांनी आता समजुतीची भूमिका घ्यावी, संयम बाळगावा, सरकार प्रयत्नशील आहे, सरकार काम करतंय असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे. तर आपण पाहतोय मराठा बांधवांकडून जरांगेंना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि आता ते निघालेले आहेत, ते चालत निघालेले आहेत. मी अनवाणी येणार आहे, उपोषण करत येणार आहे मध्ये का